हेलो फ्रेंड्स, अच्छे अपने रिएक्शन है ऑक्सीडेशन ऑफ मिथाइल कीटोन बाय हेलोफॉर्म रिएक्शन। क्यों हेलोफॉर्म टेस्ट सुरुवातीला आपण हेलोफॉर्म म्हणजे काय आपण ते पाहू, नंतर हेलोफॉर्म टेस्ट पा। रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऐटम, थ्री हायड्रोजन ऐटम फ्रॉम मिथेन बाय थ्री हायड्रोजन ऐटम नोन एज हेलोफॉर्म। म्हणजे काय, मिथेन मधून तीन हायड्रोजन काढा, तीन हॅलोजन अटॅच करा, तयार झाला काय तुमचा हॅलोफॉर्म। यालाच आपण काय नाव देतो, ट्राय हॅलोजन रिड्यूस ऑफ मिथेन। चला एक्झाम्पल पाहू, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयडोफॉर्म हे त्याचे एक्झाम्पल झाले। याला कॉमन मध्ये मी हॅलोफॉर्म म्हणतो। बर, हॅलोफॉर्म टेस्ट काय? अरे ज्या कंपाऊंड पासून हॅलोफॉर्म तयार होते ते झाला तुमचा हॅलोफॉर्म टेस्ट। झाली हॅलोफॉर्म टेस्ट तुमची। कोणते कंपाऊंड? अल्डिहाइड कीटोन पासून सुद्धा हॅलोफॉर्म तयार होते, अल्कोहोल पासून सुद्धा हॅलोफॉर्म तयार होते। झालं इथं, मग आता कोणते कंपाऊंड हॅलोफॉर्म टेस्ट देते? कोणते कार्बोनिल कंपाऊंड, कोणते अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ही टेस्ट देते? मग आपण ते पाहू सुरुवातीला। कोणते अल्डिहाइड आणि कीटोन देते? ज्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये ऍसिटाइल ग्रुप आहे, ज्या अल्डिहाइड्स एंड कीटोन्स मध्ये मिथाइल कीटोन ग्रुप आहे किंवा टू ओ एन ग्रुप आहे। तर टाकळकर सर कोणता ग्रुप आहे? आपण हा ग्रुप म्हणतो सी एस थ्री सी ओ। म्हणजे दोज ऑर्गेनिक कंपाऊंड विच कंटेन ऍसिटाइल ग्रुप गिव्स धीस टेस्ट। दोज कार्बोनिल कंपाउंड, दोज अल्डिहाइड्स एंड कीटोन्स विच कंटेन ऍसिटाइल ग्रुप गिव्स धीस टेस्ट। बर, मला सांगा आता, तुम्हाला सगळ्यांना अल्डिहाइड माहिती आहेत, कीटोन माहिती आहेत पा। मला सांगा, हा अल्डिहाइड आहे, हे फॉर्मल्डिहाइड आहे, हा ही टेस्ट देते? हा ही टेस्ट देणारच नाही, कारण याच्यात ऍसिटाइल ग्रुपच नाहीये। बर, त्याच्यानंतर आपण ऍसिटाल्डिहाइड घेऊ। ऍसिटाल्डिहाइड देते ही टेस्ट? यस देते। कशामुळं? ऍसिटाइल ग्रुप आहे, क्लिअर आहे। हा झाला मिथाल किटोन ग्रुप, पण म्हणू शकता तुम्ही याला। तुम्ही म्हणता टाकळकर सर कस काय, मला सांगा किटोन पण ही रिएक्शन देणार आहे ना? किटोन लाईक कोणतं आहे? ऍसिटोन पण ही रिएक्शन देते। आता मी जर तुम्हाला विचारलं की बाबा ऍसिटोन लागचं आई पी सी नेम काय, तर तुम्ही काय सांगणार? प्रोपेन टू ओ एन ई, म्हणजे हा टू ओ एन ई ग्रुप आला ना। म्हणून आपण काय सांगायला तिथं, ज्या कंपाऊंड मध्ये सी एस, ज्या कंपाऊंड मध्ये हा ऍसिटाइल ग्रुप आहे ही टेस्ट देते। यालाच ऍसिटाइल ग्रुप म्हणा, यालाच मिथाइल किटोन ग्रुप म्हणा, यालाच टू ओ एन ई ग्रुप म्हणा, चालते? क्लिअर आहे? म्हणजे फॉर्मल्डिहाइड देत नाही, निगेटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट झाला, हे देते म्हणजे हा पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट झाला। त्याच्यानंतर ऍसिटोन सुद्धा देते, पण कोणते किटोन देते? मिथाइल किटोन। मग तुम्ही हा ग्रुप चेंज करा आणि हा कॉन्स्टंट ठेवा, मिथाइल देते इथं। झाला ऍसिटाइल ग्रुप, म्हणजे वन ऑफ दी अल्काइल ग्रुप ऑफ किटोन इज ऑलवेज मिथाइल। जर मिथाइल असेल, वन ऑफ दी अल्काइल ग्रुप इज ऑलवेज मिथाइल, तरच किटोन देते। झालं क्लिअर? बर, त्याच्यानंतर अजून त्यांनी काय सांगितलंय कि जर अल्फा कार्बनला तीन हायड्रोजन असल तर ही टेस्ट देते। कार्बोनिल कार्बन नंतरचा कार्बन अल्फा, अल्फाला तीन हायड्रोजन आहे, अरे तेच आहे ना, ऍसिटाइल ग्रुपच आहे ना। ऍसिटाइल ग्रुप आल्यानंतर अल्फा कार्बनला काय, तीन हायड्रोजनच येणार आहेत ना। झालं क्लिअर इथं? बर, प्रोपिओनॉल्डिहाइड जर आपण घेतला तर मला सांगा प्रोपिओनॉल्डिहाइड ही टेस्ट देणार आहे का? नाही देणार, ऍसिटाइल ग्रुपच नाही। अरे त्याच्यानंतर आहे, मला सांगा ब्युटेनॉल रिएक्शन देणार आहे का? ही ब्युटेनॉल सुद्धा ही रिएक्शन देत नाही। म्हणजे अल्डिहाइड मध्ये कोण झाला तुमचा? ऍसिटाल्डिहाइड झाला। क्लिअर झालं याच्यात? आता त्याच्यानंतर कोणते कंपाऊंड ही टेस्ट देते? तर अल्कोहोल पण ही टेस्ट देते।
म्हणजे याचा अर्थ अल्कोहोल पासून हे तयार होते हॅलोफॉर्म क्लोरोफॉर्म ब्रोमोफॉर्म हायड्रोफॉर्म हे सुद्धा तयार होते. मग आता कोणते अल्कोहोल देते पहा त्याच्यामध्ये ज्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर ज्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला जर ऍसिटाइल ग्रुप मिळत असेल तर ते अल्कोहोल ही टेस्ट देते. म्हणजे याचा अर्थ त्या अल्कोहोल पासून हॅलोफॉर्म तयार होते. दोज अल्कोहोल्स विच ऑन ऑक्सिडेशन गिव्स ऍसिटाइल ग्रुप दे गिव्स दिस टेस्ट. मग कोणते आता मला सांगा. फॉर एक्झाम्पल मी घेतो फॉर्मल्ड मी घेतो मिथाल अल्कोहोल. आपल्या सगळ्याला माहिती मिथाल अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं पीडीसी या पीसीसी ना माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट ना आपण जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला माहिती आहे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला अल्डिहाइड मिळते. बरं याच्यात आहे का ग्रुप ऍसिटाइल ग्रुप नाही म्हणजे हा अल्कोहोल टेस्ट देत नाही. चला दुसरा अल्कोहोल मला सांगा इथार अल्कोहोल आहे. या इथार अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बेटा तर मला सांगा इथार अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मिळते कोणतं आपल्याला ऍसिटाल्डिहाइड मिळते. आला इथं ग्रुप आला हा ग्रुप म्हणजे याचा अर्थ इथार अल्कोहोल घेऊच हॅलोफॉर्म टेस्ट राईट आहे. बर दुसरा घेऊ मला सांगा एन प्रोपाइल अल्कोहोल जर मी घेतला आणि या एन प्रोपाइल अल्कोहोलचं जर मी ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होणार तुमचा प्रोपेनॉल तयार होणार. पण या प्रोपेनॉल मध्ये तर ऍसिटाइल ग्रुप नाहीये म्हणजे याचा अर्थ ही अल्कोहोल टेस्ट देत नाही. झालं क्लिअर. म्हणजे एन प्रोपाइल अल्कोहोल देत नाही टेस्ट इथार अल्कोहोल टेस्ट देते. पण चला अजून एक एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोलच्या ऐवजी मी घेतला आता इथं सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल लाईक सेक प्रोपाइल अल्कोहोल जर घेतला तर सेक प्रोपाइल अल्कोहोल देते का टेस्ट देणारच ना कारण सेक प्रोपाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर काय मिळते आपल्याला कीटोन. कीटोन लाईक काय मिळते ऍसिटोन आहे का मिळाला इथं. आला हा ग्रुप झालं क्लिअर. एनी प्रॉब्लेम याच्या अल्कोहोल कोण देते म्हणून इथं काय दिलेलं आहे अल्कोहोल दॅट गिव्स ऍसिटाइल ग्रुप मिथाल किटोन टू ओ एन ई ऑन ऑक्सिडेशन गिव्स हॅलोफॉर्म टेस्ट. झालं क्लिअर बेटा कळालं बेटा ठीक आहे थँक्यू.